अभी हम जो है ना पोथरी के सूरज गिरी बाबा मठ देखने के लिए आए हैं। जो आपने इससे पहले जो वीडियो देखा है शनि महाराज का, जो हमने वीडियो बनाया था स्टेपवेल का, इससे पहले जो आपने स्टेपवेल का वीडियो देखा था वो उसी की एग्जैक्टली बाजू में यहाँ पे। तो अभी हम यहाँ पर भीतर चल के देखते हैं हमको देखने के लिए क्या क्या मिलता है। तब तक के लिए बने रहिए। ऐसा कहा जाता है कि यहाँ पर बहुत सारे मेडिटेशन रूम है, नीचे कॉम्प्लेक्स बनाए गए हैं, तो वहाँ पर नीचे शिवलिंग जी की मूर्ति भी है। तो वहाँ पर जाने के लिए बहुत कॉम्पैक्ट रोड है। अगर अंदर लाइट नहीं रहा तो मैं फोटोज खींच के दिखाऊंगा आपको। तो आपको ये वीडियो कैसा लगा बताइएगा जरूर। ये देखिए ये टेंपल का नज़ारा है। यहाँ से हम अंदर चलेंगे और यहाँ पर स्टेप वेल है, ये लास्ट में दिखाऊंगा आपको। ये पिलर देखिए कितने बड़े बड़े। ये जो जगह दिख रहा है आपको, ये स्टेपल की तरफ से यहाँ पर एक बुहारी मार्ग जाता है टनल के जैसा, शनि मंदिर के अंदर जाता है। ये देखिए ऐसे टनल से नीचे जाने के लिए, ये खाली तीन तार है, तीन। यहाँ पर सब अंडरग्राउंड सिस्टम के जैसा है। यहाँ पर पत्थर पे कुछ लिखा गया है लेकिन ये ऑलमोस्ट अनरीडेबल है, रीड नहीं कर सकते। मैं हो सकते हो सर? सर बैग टॉर्च है यूनिक क्या? अगर अन्वेकर जी अंदर जा सकते तो हम भी जा सकते। इधर आदि अपना रहता अभी देखिए हम अंदर की तरफ घूमने रहे नीचे। यहाँ पर टॉर्च की जरूरत है। तू पसार पहला जूना तो तू पियाई से दुनिया का ही कोने का ही कोने ना सी है क्या गवाने के तू पियाई से। यहाँ से घी आता था। हाँ ये घी इसपे। हाँ इधर ये कोई रूम देखो। इस छोटे रूम में कैसे जा सकता हूँ मैं? अंदर बहुत बड़ा रूम है। तो ये जो आप लोकेशन देख रहे हो इसके नीचे है ना मेडिटेशन का मंदिर है और नीचे रूम्स है जो अभी अभी मैं देख के आया हूँ। इतने सुंदर मंदिर है लेकिन अंदर लाइट नहीं है। अंदर लाइट तो नहीं है लेकिन मैंने कैमरे को ऑटो मोड पे डाल के कुछ फोटोग्राफ्स लिए। वो फोटोग्राफ्स एंजॉय कीजिए आप। मेरे को लगा था कि ये टेम्पल है लेकिन ये टेम्पल नहीं है, मेडिटेशन का घर है। और जो स्टेपवेल है वहीं पर टेम्पल है, वो आपको मैं दिखाऊँगा अभी।
देखिए हम फिर से अंदर जा रहे हैं अभी, मेडिटेशन जहाँ पे करते थे वहाँ पर अंदर। यहाँ पर दो दो तीन तीन शिव जी की मूर्तियाँ है। यहाँ पर अंदर मैं जा रहा हूँ, कुछ नहीं दिखाई दे रहा है। ये देखिए, पहले के ज़माने में यहाँ पर ध्यान किया जाता था, मेडिटेशन। अब मैं कम्प्लीटली मेडिटेशन रूम में हूँ। यहाँ का टेम्परेचर लेवल ठंडा है एकदम, ऑलमोस्ट 24-21 डिग्री सेल्सियस इतने गर्मियों के सीज़न में। और ये दोनों सर मेरे को यहाँ तक नीचे लेके आए, तो इनका बहुत बहुत शुक्रिया। देखिए यहाँ पे शिव जी है मेडिटेशन के लिए। हे कुंतदेव सर, कालिका देवी, यहाँ पर कालिका देवी जी है, यहाँ पर सूर्य नारायण जी है, और यहाँ पर भैरवनाथ जी है। तो यहाँ पर मैं दर्शन ले रहा हूँ अभी। जितना मेरे को जमा उतना शूट लिया है। तो यहाँ पर अभी गर्मी शुरू हो गई, मैं ऊपर नीचे बॉडी को थोड़ा सा थका दिया ना, तो पसीना आना शुरू हो गया है। ये जो आप देख रहे हो, ये सूरजगिरी महाराज की समाधि है, और उन्हीं का मठ हम इतनी देर से देख रहे थे। ये इन्फॉर्मेशन मुझे अभी अभी मिली है। तो ये जो है पूरा मेडिटेशन वाला एरिया है, जहाँ तक हम नीचे गए थे उन्हीं ने ये कंस्ट्रक्शन किया है। नमस्कार मित्रांनो, आज आपण करमाळा तालुक्यामधील पोत्रे गावामध्ये आलेले आहोत। पोत्रे गावामध्ये आल्यानंतर आज आम्ही इथं सूरजगिरी मठ महाराजांच्या मठामध्ये आलेले आहोत। तर शनिश्वर मंदिराच्या बाजूला हे मठ आहे, आणि या मठाचं वैशिष्ट्य असं, अंतर्गत अनेक ध्यानगृह आतमध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये अनेक आतमध्ये उतरण्यासाठी रस्ते आहेत। मुख्य रस्ते हे दोन म्हणून ओळखले जातात, तर अनेक ठिकाणी तुम्ही कुठेही गेलं तर अंतर्गत तुम्हाला आतमध्ये उतरता येतं। आणि त्या काळामध्ये ध्यानगृहाची व्यवस्था कसं केलेली आहे हे बघण्याचं आपल्या जिल्ह्यातलंच नाही तर राज्यातलं तर एकमेव ठिकाण आहे असं म्हणायला काही हरकत नाही। तर हे अध्यात्मभूमीमध्ये, अध्यात्मनगरीमध्ये आज आम्ही आलेलो आहोत, आणि हे मठ ज्या महाराजांनी बांधलं तर त्यांची संजीवनी समाधी आज आपण इथे बघत आहोत। तर हे महाराजांची समाधी आहे, आणि त्यांचे जे काही गादीवर बसलेले त्यांचे शिष्यगण जे आहेत तर त्यांच्या हे सर्व जिवंत समाधी आहेत। तर इथं काही ज्येष्ठ नागरिक आहेत, तर काका आता आम्हाला थोडक्यात या मठाच्या बद्दल आणि ह्या मठाच्या महिमेबद्दल थोडक्यात माहिती सांगतील। ही काय का ही वाराणसीहून आलेली होती जोगोबा, बर, सूरजगिरी आणि गंगाझरी, बर, सूरजगिरी आणि गंगाझरी, बर, सेवागिरी कुठं आहे सातारा, बर, सेवागिरी, सूरजगिरी आणि सेवागिरी हिथं थांबली। तिथं थांबल्यानंतर मग ती काय त्यांचं काय मन लागा नाही तर, बर, मग ती दाखलं होतं ती, मग ती म्हणलं मी हिथं थांबत नाही, मग त्यांनी छडी फेकली तिथं पडली त्यांची छडी, बर, मग हि तिथं गेलं, बर, कुठं सातारकडे गेलं तिथं, आणि मग तिथं गेलं ही हिथं थांबलं आणि तिथेकडे गेलं, मग ह्यांनी सेवा करून मग त्यांची ही मध बांधायची झाल्यावर मग ह्यांनी काय केलं की महादेव प्रसन्न करून घेतला, बर, मग महादेव प्रसन्न करून घेतल्यापासून पुढं मग महादेव म्हणलं काय मागणी मागायची मागा तुम्ही, तर मग ह्यांनी म्हणलं आम्हाला मागणी नको, काय नको, काय नको, आम्हाला फक्त ही
मंदिर बांधून द्या. तेव्हा ही मंदिर एकरातीत बांधलेलं आहे. ही मंदिर एकरातीत बांधून मग ह्याची वास्तू शांती ठेवली. त्यांनी वास्तू शांती ठेवल्यावर मग ही शनी महाराजी मागा देव दाखवलेलं. ही साधी लोक आली होतो जेवण्यासाठी, भोजन करण्यासाठी. ते मग शिव होतं तिथं. तर मग दिवस मावळा गेल्यानंतर मग ती म्हणजे आम्ही दिवस मावळ्याच्या नंतर आम्ही जेवत नाही तर भोजन करीत नाही. मग ही वर आलं म्हणजे थांबा इथं. मग तिथं त्यांना थांबलेलं. मी वर आलं मग ह्यांनी छडी घेतली आणि मी ती छडी अशी केली. दुपारी देला दुपारी लागलं इथं. मग ह्यांचं वडील होतं इथं. काय शिव होतं इथं. शिव होतं असल्यामुळे ह्यांना उशीर लागला, टाईम लागला. मग ह्यांची ह्यांची पत्नी साधना ती म्हणली शनी महाराजाला म्हणली वडील काही येणार म्हणजे आज वेळ झाला आहे म्हणजे त्यांना ती काही येणार म्हणजे जाऊन बघून ये. मग ती शनी महाराज वर्डांना बघायला येत आले ते. मग ती वर्डाला बघा येत आल्यात. मग वर्डा वडील आत बसविलं आणि त्यांना इकडं बसविलं. शनी महाराज मंदिर तिथं आहे. तिथे केलं आणि मग त्यांच्या वर्डाची तिथं आतमध्ये त्या बहिऱ्या. हां आणि ही आहे सूरजगिरी बाबाची ह्याची शिची आहे ती जी संजीवनी समाधी आहे ह्या पूर्ण. एक समान काय झालं मध्ये एक माणसाने काय केलं दगड काढा घेतला असा. बरं ती ऊच काटली त्यांनी. ती ऊच काटली त्यांनी ते असा बसलेला सापळा होता तिथे साक्षेमच. आता खुली आहे ती सामान आता सध्या. बरं हां साक्षेमच सापळा होता तिथं असं वर कवच मांडलेलं होतं. आपलं माट असं माठ तसला माठ कापलेला असं वर कवच होतो आणि असं मांडी घालून असा बसलेलं लागतं पसेरी जसं ना तसं सापळा होतं ते. त्या कर्माच्या माणसांनी नुसतं असं बोट केलं त्या काही ऐकून लगेच खाली बसला ते सापळा. ती तिन्ही माणसं गायब झाली. गायबच झाली ती गेलीच ती माणसं. शेती पिती सगळं 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 ऐकून गेली. त्याच्यातली दोन मिलेली एक हजार फिरतोय आता येड्यावानी. त्यांना आम्ही सांगत होतो असं नका बरं का करू असं करू नका असं केलं बेकारी होईल. त्यांनी ऐकलंच नाही. यो कर्जच होता आणि दोन कर्माची ती त्यांनी ऐकलंच नाही. त्यांनी करायची तीच केलं ती गेली वयाला. तेव्हापासून ही चमत्कार घडायला लागला लोकांनी. देखिए नितिन जी क्या कर रहे हैं यहाँ पे. वो ऐसे वाले ग्राफिक्स ले रहे हैं जिसपे उनको कुछ लिखा हुआ मिलता है क्या देख रहे हैं. क्या कर रहे हैं नितिन जी आप. ये जो यहाँ पर इंस्क्रिप्शन मिला है उसका ट्रेस ले रहे हैं. अच्छा वो ट्रेस कर रहे हैं. पत्थर पर जो भी लिखा हुआ होता है ना तो उसको ट्रेस करते. ये देखिए नज़दीक से. अगर आपको कुछ पढ़ना आ रहा है तो कमेंट कीजिए. तो ये है सूरजगिरी जी का मठ जहाँ पर हम आए हुए हैं. यहाँ पर नितिन जी है हमारे मित्र. वो कुछ स्ट्रेस ले रहे हैं. ये देखिए कैसे काम करते हैं वो. इनके साथ में घूमते रहता हूँ ऐसे जगहों पे. तो आज हमें कोई इन्होंने करवाड़ा लेके आए. ये देखिए वो स्ट्रेस हो रहे हैं.